झालेली आहे इथे बघू शकता, मस्त सुगंध येतोय आणि इथे रस्ता आपण केलेला आहे. आजी कसं वाटतंय आज एकत्र आलोय आपण? एकत्र आलो लाईक करा, सबस्क्राइब करा, बोल करा. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असणार. आजी नमस्कार घर, तुला सर्वजण बघतायत. तर मित्रांनो, तुमचं पहिलं तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर आज गटारी आहे आणि पहिल्यांदा आज आपण गटारी आजी आजोबांबरोबर साजरा करणार आहोत ना आजी. पहिल्यांदा नाही तर आपली गावाला पण करायचो, मुंबईला पहिल्यांदा आहे ना. तर आज आम्ही पहिल्यांदा गटारी साजरा करणार आहोत. तर आमचे आजोबा तर तसे नॉनव्हेज खात नाहीये, त्यांच्यासाठी व्हेज बनवणार आहेत. पण आजी आमची खाते ना आजी. आजी आमची कोंबडी कापण्यात एक्सपर्ट आहे बघायला गेला तर. गावाला मस्त कटिंग वगैरे तीच करायची आजी. पण गावाला खूप अगोदर आम्ही आजीच्या हाताचा चिकन खाल्लेला. तर आज मस्त आजी आजोबांबरोबर गटारी साजरा करणार आहोत आणि सर्व आज ह्या व्हिडिओ तुम्हाला गटारी कशी आम्ही साजरा करतो ते बघायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओ हेच असणार आहे. तर व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक करा नक्की. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी निघालोय जाण्यासाठी चिकन आणायला आणि पप्पा सोबत आहेत. तर पप्पा आपण कुठून घेणार आहात चिकन? ते पंपावसला एक दुकान आहे, तिथून आपण चिकन घेऊया. तिथे चांगलंच चिकन घेतो, फ्रेश भेटतो. हां, आम्ही जिथून रोज आणतो ना तिथे नाही जात आहोत, दुसरीकडेच जातोय. कारण तिथे पप्पा बोलतात की चांगला भेटतो, तर तिकडे जातोय आता. आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसे चिकन वगैरे कापतात वगैरे सर्व दाखवत. मित्रांनो, आता मी फायनली पोहोचलेलो आहोत चिकनच्या शॉपच्या इथे. आणि वरती तुम्ही प्राईस बघू शकता, चिकनची प्राईस वगैरे लावली आहे. आता इथून आम्ही घेणार आहोत. इथे बघा, ते कापतायत चिकन. आले आपल्या कोंबडी. तर मित्रांनो, आता आमचं चिकन घेऊन झालेलं आहे आणि आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. पप्पा दाखवा किती चिकन घेतलंय बघा. 3 kg चिकन घेतलंय आम्ही. आता मस्त घरी जाऊन त्याला कटिंग वगैरे करू, दाखवू तुम्हाला पण आणि मस्त मजा येईल बघायला तुम्हाला पण. ठीक आहे, आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. चला तर मग डायरेक्ट घरी भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहोत आणि मस्त चिकनची कटिंग वगैरे झाली, इथे साफ वगैरे करून ठेवलाय आम्ही. आणि आता आम्ही चिकनची ग्रेव्ही बनवणार आहोत. आमच्या घरी कसं म्हणजे सर्वांना अलग अलग खायला आवडते. कोणाला मस्त लॉलीपॉप आवडतं, तन्वी बघा तन्वी, हिला चायनीज खूप आवडतो. लॉलीपॉप मंचुरियन मस्त आवडतात. आणि आकाशला बिर्याणी आवडते, मला चिकनची ग्रेव्ही आवडते. म्हणजे आमच्या घरात असं वेगवेगळे आम्ही बनवत असतो. इकडे तुम्ही बघू शकता आम्ही सर्व मसाला वगैरे रेडी करून ठेवला इथे. तर काकी, याच्यामध्ये काय काय आपण सामग्री घेतलंय सांगू शकशील? हे चिकन आहे, चिकनचे आपल्याला कट करायचं आहे. चिकन धुवून वगैरे साफ करून घेतलेलं आहे. 1 kg चिकन आहे ना? 1 kg चिकन आहे. हा, 1 kg. आता ते कटिंग करून आपल्याला त्याची हे बनवायची, ग्रेव्ही बनवायची आहे. आणि त्याच्यासाठी मी कांदे घेतलेत, खोबरा घेतलाय, अद्रक आहे, लसूण आहे, ही लाल मिरची असते ती मिरची मी भिजवून घेतली आहे. त्याचा चांगली ग्रेव्ही बनते आणि चांगला कलर येतो. हे गरम मसाले आहेत. तर आपण याच्या आधी याची हा हे गरम मसाले आहेत. ते बिर्याणी आहे, पण आपण बिर्याणी बनवताना आपण मग पुढे करूया. फक्त आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. तर मित्रांनो, इथे आम्ही सर्व चिकनची कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. तर आता काकी सांगेलच कसे कसे कशासाठी आहे काय काय. तर काकी कशासाठी आहे म्हणजे कटिंग वगैरे? हा, हे लेग पीस आहे. हा, हे लेग पीस आहे. ग्रेव्ही आहे, मंचुरियन आणि हे बिर्याणीसाठी. हे बिर्याणी मी आता सगळ्यांना मसाले लावून थोडा वेळ फ्रीज मध्ये मॅरिनेट करायला ठेवणार आहे. हा, इकडे मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे बघा. मसाला मी आता त्याला त्याची सगळे मी आता एकेकाला दही लावणार आहे. हा, इकडे दही वगैरे आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहे थोडे सर्व मसाला वगैरे लावून या सर्व चिकनला. तर सर्व दही वगैरे लावलंय आता. लसूण पेस्ट करून घेतलेली, अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना करून घेतलेला. तर मी आता त्याला लावून घेते. आता हे घेतले मी लाल मिरची अद्रक आणि लसूण हळद. Hmm.
धना पावडर आहे, घरी मी बनवलेली आहे, धने आणून भाजून ते बनवलेली आहे। गरम मसाला आहे, हा गरम मसाला मी खडा मसाला आणलेला, खडा मसाला भाजून त्याची मी आता पावडर बनवलाय। दुकानातले माझं दुकानच आहे, हा तो मी थोडं थोडं टाकते। चिकनचा मसाला आहे का? चिकन मला हा मी खोबरा आणि कांदा त्याचा बनवलेला, तर तो मी फक्त ग्रेव्हीसाठीच टाकते, बाकी लॉलीपॉप वगैरे साठी नको ना? नाही, लॉलीपॉप साठी। झाला काय? आता हे मी मिक्स करणार, हे मिक्स करायचं आहे, ते मी आता मिक्स करून मला जरा फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। लॉलीपॉप आहे ते बिर्याणीचं आहे, आणि मंचुरियन साठी आपण अलग पीठ तयार करणार आहे। मंचुरियनचं पीठ आणलेलं आहे, मंचुरियनचं हे मिक्स असतं सगळं, त्याच्यात फक्त आपल्याला थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं असतं। हा तांदळाचा आहे, तो जरा कुरकुरीत होण्यासाठी, क्रिस्पी होतं ना? हा क्रिस्पी होतं त्याच्यासाठी। मित्रांनो, आता तिकडे चिकन वगैरे जसं मी दाखवलं तिकडे चिकन शिजत करायला ठेवलंय, आणि आता मी इकडे आलोय। ऍक्च्युली आमची दोन घरं आहेत असे बाजूबाजूला, तर तिकडे अर्ध सर्व करतायत आणि इकडे आहेत, तर बाजूबाजूलाच आम्ही राहतो। तर सण वगैरे झालं तर आम्ही एकत्रच असे सर्व जेवण वगैरे बनवतो। तर आता माझी आई इकडे पोल्या तयार करते, तर दाखवतो तुम्हाला ते। तर इकडे तुम्ही बघू शकता आई, अरे यार या सिटीला काय झालं, तर आता इकडे तुम्ही बघू शकता आई पोल्या बनवते। हे बघा आई कधी पीठ ठेवलंय पोल्याना, रात्री मी तांदूळ भिजत घातलेले थोडा, एक तास तांदूळ, चण्याची डाळ थोडी टाकलेली, उडीद डाळ आणि थोड्या मेथ्या टाकलेल्या, तर पीठ ते तांदूळ मिक्सरला लावून चांगले असं भरात काढलेला, रात्री हे भिजत घातलेला पीठ, रात्री भिजत घातल्यावर सकाळी वडे करायला मस्त, म्हणजे चांगला फुगतो पीठ, फुगल्या ना चांगला की वडे चांगले येतात रात्री। बघा हे वडे आम्ही वडे कसे असे चांगले फुगले पाहिजे, म्हणजे रात्री भिजत घातले ना की सकाळी करायला गेली ना की पोल हे वडे कसे फुगतात। गावाला पोल्या बोलतात, मुंबईला आपण इकडे वडे बोलतात, तुम्ही काय बोलतात ते आता आम्हाला माहिती नाही, बघून तुम्ही सांगा। आम्ही इकडे गावाला पोल्याच बोलतो यांना, इकडे मुंबईची माणसं वडे बोलतात। तुम्ही काय बोलत असं नक्की कमेंट मध्ये करून सांगा। कमेंट सण आला ना तर आम्हाला चिकन वडे, हा आम्ही सण म्हणजे केला होता चिकन वडे असले की आम्हाला वाटतं सण आमचा आहे म्हणून, घटे आहे ना त्याच्यामुळे आम्ही चिकन वडे, चिकन असलं की आमचे वडेच असतात घरी मस्त। आणि काल रात्री पीठ ठेवलेलं आहे, रात्री ठेवलं ना म्हणजे कधी चव वाढते, जरा आंबट आंबट लागतो ना, हा फुगतात पण चांगले आणि चव पण मस्त टेस्टीला लागतात। हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, आई आमची वडे बनवायला एक्सपर्ट आहे ना आई। आम्ही पहिले कसे लग्नाचे वगैरे वडे खूप बनवायची, पहिले लग्नाला आमच्या गावाला वगैरे ना, गावाला लग्न वगैरे कोणाचं असल्यानंतर वडे लग्नात असायचं, प्रत्येक मजा असायची गावाला, गावाला वडे किती पण वडे बनवले तरी आम्हाला काय वाटत नाही, म्हणजे आम्हाला सवय आहे। तर मित्रांनो, इथे फायनली आता आपली चिकनची ग्रेव्ही झालेली आहे, इथे बघू शकता मस्त सुगंध येतोय, आणि इथे रस्सा आपण केलेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता दिसायला मस्त दिसतोय, आता खायला पण पूर्ण मजा येणार आहे। आणि लॉलीपॉप वगैरे लेग पीस परत चिकन मंचुरियन याच्यानंतर आणि बिर्याणी बनवणार आहोत, ते पण तुम्हाला नक्की दाखवतोय मी। हे बघा मस्त दिसतोय, बघायला पण मजा येणार आहे, खायला पण मजा येणार आहे। तर इकडे आता आम्ही बिर्याणीसाठी सुरुवात करतो, इथे बघू शकता ग्रेव्ही वगैरे टाकले टोमॅटोची, आणि काकी आता मसाला टाकते इकडे। इकडे आम्ही लेग पीस भाजायला घेतलाय, पप्पा भाजतायत इथे,
बघू शकता तुम्ही, पूर्ण मस्त ग्रिल करतायत, जाळी आहे इथे. आणि हा मस्त वास पण, सुगंध पण मस्त येतोय, बघू शकता तुम्ही. फायनली सर्व रेडी झालेले आहे आणि दाखवतो तुम्हाला आज आम्ही काय काय स्पेशल बनवलंय. चला तर मग बघूया. तर इकडे आम्ही पूर्ण अशी प्रॉपर थाली बनवलंय. इकडे तुम्हाला सांगतो इथे काय काय याच्यामध्ये. इकडे तुम्ही बघू शकता रस्सा आहे, इथे चिकन लेग पीस, मंचुरियन, हे बिर्याणी बनवलंय आणि ही चिकनची मस्त ग्रेव्ही आहे आणि त्याच्याबरोबर वडे आहेत आणि इकडे चिकन चिली पण आहे. तर आज पूर्ण धमाल होणार आहे गटारीला, मजा येणार आहे खूप खायला. आणि सर्व क्रेडिट पप्पांना जातो कारण पप्पांनी इतकं मेहनत करून हे बनवलं आहे. पप्पा कसं वाटलं, म्हणजे भारी मजा येणार आहे आज खायला? तर आज गटारी आहे, तर गटारीसाठी सकाळपासून आमच्या घरी मेहनत चालू आहे. पप्पा सकाळपासून मेहनतच करत आहेत सर्व प्रॉपर हे बनवण्यासाठी आणि आज खूप मजा आली. आणि आमचे पप्पा कसे बाहेरच्या हॉटेलमधल्या खाऊनच नाही, ते सर्व बघायला गेलं तर घरचं मस्त तिथं घरीच बनवतात आणि इतकं छान बनवतात ना, तुम्हाला कन्फ्युज की हे हॉटेलमधलं आहे की घरी बनवलेलं आहे. तर खूप छान मजा येते. आणि आज सर्व आमची फॅमिली एकत्र आले आहे. आज असे सण वगैरे असला ना तर आम्ही एकत्र येतो आणि मस्त मजा करतो, धमाल असते घरी. तर मित्रांनो, आज आम्ही सर्व एकत्र बसलोय फॅमिली सोबत. तर सर्वांची ओळख करून देतो, आज आमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत आणि सणा वगैरे आम्ही असे एकत्र येत असतो. तर आज सर्वांची ओळख करून देतो मी. बघू शकते की माझी आई आहे, आई घर इकडे काकी बसले, इकडे पप्पा आहेत, इकडे बाबा बसलेत, बाबा जेवण झालेत, बाबा नॉनव्हेज खात नाहीत, बाबा आई करा, पप्पा बसलेत, पप्पांनी आज चिकन बनवले स्पेशल, छोटे पप्पा येते माझे. आणि इकडे तन्वी, तन्वीला तुम्ही ओळखत असला, फणस उचललेला, हा फणसाचे वेळ आपण बनवले. इकडे आजी, आजी कसं वाटतंय आज एकत्र आलोय आपण? आपण एकत्र आलो म्हणजे एकत्र आलो, नातूंडा एकत्र आलो म्हणा, बघूनच माझा पाठ भरलाय आज मस्त. हा इकडे शिकू शिकू दादा आहे, इथे आकाश, इकडे आमची ताई आणि इकडे बघू शकता माझा भाऊ आहे. आणि अजून दोन मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये कमी आहेत, माझे मोठे पप्पा आणि मोठी आई. तर ते आले असते तर पूर्ण फॅमिली कम्प्लीट झाली असती. आणि आता जेवायला स्टार्ट करतोय, मस्त आज एन्जॉय होतोय, पूर्ण मजा येते. चला तर आता जेवायला स्टार्ट करूया. चला जेवायला सुरुवात करूया, टेस्ट करून बघूया कसं झालंय. थंड झाला तर मग गरम व्हायचं, गरम तर फायनली मित्रांनो, आज आमचं गटारी साजरा झालेली आहे, मस्त जेवण वगैरे आताच झालो. आणि आजी कसं वाटलं तुला सांग, आज मजा आली की नाही गटारी? आज मजा आली, आज फुल एन्जॉय झालं. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आजी लाईक करायला बोल, लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बोल सरप्राईज करा, हा सरप्राईज करा आपल्या व्हिडिओला. आणि भेटूया आपण असल्याच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.